देव येशूले मेलेल्यातून जिवंत करतो. सैनिकाच्या द्वारे येशूले वधस्तंभावर चढवल्यानंतर यहुदी पुढाऱ्याने पिलातुसले म्हटलं, त्या खोट्या येशूने म्हटलं होतं की तो 3 दिवसाच्या बाद मेलेल्यातून जिवंत होणार, म्हणून निश्चित करण्यासाठी कोणाला तरी कबरेची देखरेख करावी लागणार, की त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरावे नाही. म्हणून जर ते असं करतील तर म्हणतील की तो मेलेल्यातून जिवंत झाला. पिलातुसनं म्हटलं, काही सैनिकायले घेऊन जा, आणि जशी तुम्हाला कबरेची देखरेख करायची आहे तशी करा. म्हणून त्यानं त्या कबरेच्या दरवाजावर एक शिक्का मोर्तब केले. त्यानं सैनिकायले पण तती ठेवले की येशूचे शरीर कोणी चोरावे नाही. येशूचं मरण झाल्यावर दुसरा दिवस हा शब्बात दिवस होता. कोणी पण शब्बात दिवशी काम करू शकत नाही, म्हणून येशूचा कोणताही मित्र कबरेवर नाही आला. पण शब्बात दिवसाच्या दुसऱ्या दिवशी खूप सकाळीच काही बाया येशूच्या कबरेवर जायला तयार झाल्या. त्याइले त्याच्या शरीरावर सुगंधी द्रव्य लावायचे होते. तेव्हा त्या बाया पोहोचण्याच्या पहिले अचानक एक मोठा भूकंप झाला. स्वर्गातून एक देवदूत येऊन त्या गोट्याले बाजूले करतो. जो कबरेच्या दरवाजावर होता तती एक देवदूत उजिळासारखा चमकत होता. कबरेवर जे सैनिक होते त्याने त्या देवदूताले पाहिले, तेव्हा ते खूप भेले की मेलेल्या सारखे जमिनीवर पडले. जेव्हा त्या बाया कबरेजवळ आल्या तेव्हा देवदूताने त्याइले म्हटलं, घेऊ नका, येशू अति नाही आहे, तो मेलेल्यातून जिवंत झाला आहे. जसं की त्यानं म्हटलं होतं की तो जिवंत होईल, कबरे मध्ये पहा. त्या बायानं कबरे मध्ये येऊन जती येशूच शरीर ठेवलं होतं तती पूर्णपणे पाहिले, आणि पाहिले की तती त्याचे शरीर नाही होते. तेव्हा त्या देवदूताने त्या बायाले म्हटलं, जाऊन त्याच्या शिष्याले सांगा की येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे, आणि तो तुमच्या पुढे गालिलात जात आहे. हे ऐकून त्या बायाले अचंबित वाटलं आणि खूप आनंदित झाल्या. त्या शिष्याले हे बातमी सांगायले पळत गेल्या. जेव्हा त्या बाया शिष्याले हे बातमी सांगायले जात होत्या तेव्हा येशूने त्याइले दर्शन दिले. तेव्हा त्या बायानं त्याला नमन केले. येशूने म्हटलं, घेऊ नका, जाऊन मायाला शिष्याले गालिलात जायला सांगा, ते तती मले पायतीन.